मुंबईकरांसाठी फार नाही पण औषधापुरताच दिलासा रेल्वेनं दिलाय. सेकंड क्लासच्या सर्वसाधारण तिकिटासाठी पहिल्या 80 किलोमीटर पर्यंत कोणतीही दरवाढ लागू होणार नाही असा नवा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय. मात्र लोकलच्या दरात कोणताही दिलासा सुवर्ण प्रवाशांना देण्यात आलेला नाहीये. रेल्वेच्या पास दरामध्ये सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी 14.2% दरवाढ करण्याचा निर्णय रेल्वेनं कायम ठेवलाय. हे दर आता येत्या 28 जून पासून लागू होणार आहेत, त्यामुळे दररोज रेल्वेनं प्रवास करणाऱ्या जवळपास 70 लाख प्रवाशांच्या पदरात यामुळे निराशाच पडली आहे. दरम्यान आजपर्यंत पास काढणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून फरकाची रक्कम वसूल केली जाणार नसल्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनानं दिली आहे. सुवर्णा, एक प्रकारे फक्त फार्स झालाय. जाऊन नेते भेटले, चर्चा केली, पास धारकांना कुठलाही दिलासा नाहीये असंच दिसतंय. तर महायुतीच्या मुंबई ठाण्यामधल्या 10 खासदारांसह विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आशिष शेलार, रिपाईचे नेते रामदास आठवलेंच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्री सदानंद गौडांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीत मुंबईकरांच्या मासिक 500 दरात जी वाढ झाली आहे ती कमी करावी अशी प्रमुख मागणी महायुतीच्या खासदारांनी केली आहे. सेकंड क्लासच्या पासधारकांना दिलासा मिळाल्यावरती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचं अभिनंदन केलं. पण सुवर्णा, एक प्रकारे अत्यंत थोडासा दिलासा, जेव्हा त्याला दिलासा म्हणता येणार नाही असं. पास धारकांना कोणतीही सवलत यामध्ये मिळाली नाहीये. रोजच्या तिकिटात तेही 80 किलोमीटरच्या पर्यंतच्या प्रवासामध्ये हा दिलासा मिळालाय, त्यामुळे हा दिलासा केवळ फार्स म्हणायला हरकत नाही. अगदी. आमच्या सरकारनं, मोदीजींनी, गौडाजींनी तातडीनं या ठिकाणी निर्णय केला आहे आणि जी रेल्वेची भाडेवाढ होती आणि विशेषतः मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये, सबर्बन ट्रेनमध्ये जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यावर एक मोठा बोजा जो आला होता तो या ठिकाणी परत घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं हे सरकार आम आदमीचं सरकार आहे. मोदीजींचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्याबरोबर आहेत. अमित, मुंबईकरांशी तुम्ही सातत्यानं बोलत असाल, हा निर्णय आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? अजिबात दिलासा नाहीये भाजपचे नेते म्हणत असले दिलासा, तरी मुंबईकरांना हा दिलासा वाटतोय का? खरं तर दिलासा आहे असं नक्कीच म्हणावं लागेल, कारण पहिला दर्जाचा किंवा फर्स्ट क्लासचा जो पास होता तो साधारण ज्यांचा पास 900 रुपये त्यांचा 1900 रुपये होणार होता, किंवा ज्यांचा 600 रुपये होता तो जवळपास 1400 रुपये होणार होता, म्हणजे दुप्पट होणार होता. तिथे आता 14.2% वाढ आहे, ती सुद्धा किलोमीटरला गृहित धरून. त्याच्यामुळे फर्स्ट क्लासच्या पासमागे साधारण 300 ते 400 रुपयाची दरवाढ आहे आणि ही दरवाढ नक्कीच फर्स्ट क्लासचा प्रवासी सहन करू शकेल. हीच गोष्ट सेकंड क्लासच्या बाबतीत, पासच्या बाबतीत म्हणावी लागेल, जिथे सेकंड क्लासच्या पासचे दर हे जवळपास दुपटीपेक्षा जास्त झाले होते. म्हणजे जिथे पास 300 रुपयाचा होता तो जवळपास 600 रुपयापेक्षा जास्त किमतीचा झाला होता, तिथे 200 रुपयाची साधारण दरवाढ होणार आहे. त्याच्यामुळे दिलासा नक्कीच आहे. जी दामदुप्पट दरवाढ पासची करण्यात आली होती ती नक्कीच मागे घेण्यात आलेली आहे आणि काहीसा दिलासा काहींना मिळालाय हे मात्र मान्य करावं लागेल असं चित्र सध्या दिसत आहे. अमित, जसं आता आपण पाहतोय काही प्रमाणात दरवाढ मागे घेण्यात आलेली असली तरी आता मात्र प्रवाशांच्या लांबच लांब रागा या पास काढण्यासाठी लागलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रवाशांना हा बोजा वाटतोय का? रेल्वेचा प्रवास हा काहीसा स्वस्त जर आपण तुलना केली मुंबईतल्या बेस्टची किंवा इतर ऑटोज असतील याची, आपण जर परिवहन इतर सेवांची तुलना केली तर लोकलचा प्रवास हा स्वस्त होता आणि आत्ता सुद्धा अनेक ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत, त्यामुळे लोक हे स्वीकारायला तयार होत आहेत का? नेमकी काय भावना जनमानसात आहे? खरं तर लोकांची किंवा रेल्वे प्रवाशांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. किंवा ही दरवाढ जेव्हा लादली जाते किंवा दरवाढ केली जाते ती सुद्धा एकदम लादता कामा नाही. आपल्याला माहिती आहे की 2002 साली नितीश कुमार जेव्हा रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांनी थोडीफार दरवाढ केली होती. त्यानंतर 2014 पर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्षी दरवाढ करण्यात आलेली नाहीये.
काही साधारण 2010 रेल्वे मंत्र्यांनी दरवाढ केली होती, त्या रेल्वे मंत्र्यांना जावं सुद्धा लागलं होतं. त्याचबरोबर लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा 5 वर्षात दरवाढ करण्याचं धारिष्ट्य दाखवलं नव्हतं. त्याच्यामुळे दरवाढ गेल्या 12 वर्षात झाली नव्हती आणि जो प्रवास होता रेल्वेचा तो महागाईच्या तुलनेत खूपच स्वस्त होता. त्याच्यामुळे दरवाढ ही टप्प्याटप्प्याने केली असती तर ती रेल्वे प्रवाशांनी नक्कीच सहन केली असती. मात्र या ठिकाणी दामदुपटीने पास हे वाढवण्यात आले आणि ते अर्थातच प्रवाशांना सहन झालं नाही. अमित आपल्याला मी थांबवतोय, पण आता हा जो निर्णय आलाय लोकांना जाणून घ्यायचे नेमकी पुन्हा एकदा सांगा अमित, नेमका हा काय दिलासा आहे? फर्स्ट क्लासचा आधी वाढलेली जी रक्कम आहे ती किती कमी होणार आहे? सेकंड क्लासची आधी वाढलेली जी रक्कम आहे ती आता किती कमी होणार आहे? पुन्हा एकदा लोकांसाठी सांगा कृपया. फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये 14.2% वाढ करण्यात आलेली आहे. अर्थात ही जशीच्या तशी लागू होणार नाहीये, कारण रेल्वेचं पास असू दे किंवा तिकीट असू दे त्याची किंमत ठरवण्याचं एक विशिष्ट सूत्र असतं, धोरण असतं. दर 5 किलोमीटर नंतर ही दरवाढ बदलत असते. त्याच्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष या फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासच्या दरवाढीचे कोष्टक किंवा त्याचं जे सूत्र किंवा ती सगळी आकडेवारी समोर येईल तेव्हा खऱ्या अर्थानं समजेल की नक्की ही दरवाढ 5 बाबतीत किती झाली येते. त्यासाठी नक्कीच 1 किंवा 2 दिवस थांबावं लागेल. मात्र तिकिटासाठी जी दरवाढ 80 किलोमीटर नंतर करण्यात आली आहे ती सुद्धा फारशी नाहीये. 18 रुपयाचं तिकीट असेल ते 20 रुपये झाले आणि फारसा फरक पडत नाहीये. मात्र फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बाबतीत नक्कीच 1 दिवस जरी थांबावं लागेल की नक्की कुठल्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशनपर्यंत नक्की पासची किंमत काय आहे हे कळण्यासाठी थोडा वेळ जाणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे, आणि म्हणूनच लोकांच्या मनात अजूनही काहीसं कन्फ्युजन आहे. लोकलसाठी 14.2% ही वाढ असणार आहे, सीझन तिकीट सीझन ट्रेन्ससाठी वेगळी असणार आहे की सरसकट ही वाढ असणार आहे? नेमकी ही वाढ कशा प्रमाणात लागू होणार आहे? उपनगरीय जो प्रवास आहे म्हणजेच दररोज लोकल ट्रेनने जे प्रवास करतात, मग ते मुंबई असू दे, कोलकाता असू दे, दिल्ली असू दे, चेन्नई असू दे, या शहरांमध्ये लोकल ट्रेनने जे प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी हे नवीन दरचं धोरण किंवा नवीन दर हे जाहीर करण्यात आलेले आहेत. 14.2% वाढ करण्यात आलेली आहे. मात्र ही जरी कागदावर किंवा रेल्वे मंत्रालयाने ही जरी दरवाढ जाहीर करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष याची कॅल्क्युलेशन किंवा याची आकडेमोड अजून अधिकाऱ्यांना करायची आहे. त्याच्यामुळे ही सगळी माहिती किंवा आकडेमोड पूर्ण होईस तर अजून 1 दिवस नक्कीच जाणार आहे. त्याच्यामुळे 1 दिवसानंतर हे सुधारित दर नक्की काय आहेत, म्हणजेच चर्चगेट पासून बोरिवलीपर्यंतचा सुधारित नवीन पासचा दर फर्स्ट क्लास असू दे सेकंड क्लास असू दे तो नक्की किती असणार आहे, किंवा कल्याणपासून CST पर्यंतचा दर नक्की किती असणार आहे, CST पासून पनवेलपर्यंतचा पासचा दर नवीन सुधारित नक्की किती असणार आहे, हे समजण्यासाठी 1 दिवसाचा अवधी तरी नक्कीच लागणार आहे. फक्त प्राथमिक माहिती एवढी आहे की पासचे जर जे दाम दुप्पट झाले होते ते तसे वाढणार नाहीयेत. त्याच्यामध्ये अंशतः बदल किंवा कमी करण्यात आलेले आहेत आणि 14.2% हे वाढ करण्यात आलेले आहेत, एवढीच प्राथमिक माहिती आहे. बिलकुल, धन्यवाद अमित या सर्व तपशिलाबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.